नमस्कार मित्रांनो, इयत्ता चौथी द्वितीय सत्र दररोजचा अभ्यास भाग 11 आणि आजचा विषय आहे मॅथेमॅटिक्स. आणि आज आपण मित्रांनो पेज नंबर 57 कंपेरिंग फ्रॅक्शन्स हा घटक इथे पाहणार आहोत. तर यापूर्वी मित्रांनो आपण मिक्स्ड फ्रॅक्शन्स बघितलेले आहेत, 1 1/4, 2 3/4, 4 1/2 वगैरे मिक्स्ड फ्रॅक्शन्सचा अभ्यास केलेला आहे. आणि आज आपण इथे कंपेरिंग फ्रॅक्शन्स, कंपेअर म्हणजे तुलना करणे, फ्रॅक्शनची तुलना कशा पद्धतीने करायची, म्हणजे कोणता फ्रॅक्शन स्मॉलर असतो कोणता बिगर असतो त्याच्यामध्ये कम्पॅरिझन कशा पद्धतीने करायचं हे इथे पाहणार आहोत. ओके, चला तर बघा. इथं इन द पिक्चर गिव्हन बिलो इच ऑफ द स्ट्रिप्स ऑफ इक्वल लेंथ हॅज सम शेडेड पार्ट, राईट द फ्रॅक्शन शोन बाय द शेडेड पार्ट ऑफ इच स्ट्रिप इन द बॉक्स नेक्स्ट टू इट. ओके, चला तर इथे आपल्याला एक स्ट्रिप दिलेली आहे. Each strip has a shaded part. प्रत्येक स्ट्रीप मध्ये थोडा थोडा शेडेड पार्ट आहे. बघा इथे आहे, इथे आहे, या स्ट्रीपचा इथे, अशा पद्धतीनं. अँड वॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू राईट अ शेडेड पार्ट फ्रॅक्शन. आपल्याला फ्रॅक्शन लिहायचंय, कशाचा, शेडेड पार्टचा फ्रॅक्शन इथे लिहायचा आहे. जसा इथे लिहिले आहे बघा, 1/2, बरोबर ना, मीन्स टू पार्ट केलेले आहेत, 1 and 2, 2 इक्वल पार्ट केलेले आहेत आणि त्याच्यापैकी शेडेड पार्ट किती आहे, 1 आहे. सो दिस इज 1/2. ओके, सो 1/2 अशा पद्धतीने आपल्याला हे शेडेड पार्ट चं फ्रॅक्शन कम्प्लीट करायचं आहे. एक 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करा मित्रांनो, आणि तुम्ही पटकन याचे जे शेडेड पार्ट आहेत, म्हणजे जो फ्रॅक्शन आहे शेडेड पार्टचा, तो पटकन लिहून काढा आणि त्याच्यानंतर मग आपण डिस्कस करूया. ज्यांचे चुकलेले असतील त्यांनी ते करेक्ट आफ्टरवर्ड करायचे आहे. चला पटकन व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, लिहिला तुम्ही, कम्प्लीट आहे. चला तर आपण आता आपण लिहिल्याने तुम्ही तुमचं करेक्ट आहे की रॉंग आहे ते चेकआउट करायचं आहे. हा पहिला फ्रॅक्शन 1/2 आहे. ओके, सेकंड वन फ्रॅक्शन लिहूया. इथं स्ट्रीप आहे, टोटल 3 पार्ट आहेत अँड आउट ऑफ दॅट 3 पार्ट 1 पार्ट इज कलर्ड, सो फ्रॅक्शन विल बी 1/3. ओके, करेक्ट आहे, 1/3 असा फ्रॅक्शन आला पाहिजे. तुमचं करेक्ट असेल तर टिक करा, रॉंग असेल तर ते खोडा आणि तिथे करेक्शन करायचं आहे. नेक्स्ट पार्ट आहे बघा स्ट्रीप मधला, 1 2 3 4, 4 पार्ट आहेत अँड आउट ऑफ दॅट 4 पार्ट 1 पार्ट इज शेडेड किंवा कलर्ड. आपल्याला शेडेड पार्टचे फ्रॅक्शन लिहायचे, सो दिस इज 1/4. नेक्स्ट इज 1 2 3 4 5, 5 equal parts आर देअर अँड आउट ऑफ दॅट 1 पार्ट इज शेडेड, सो 1/5 अँड लास्ट वन इज व्हेरी इझी, 1 2 3 4 5, 6 पार्ट आर देअर अँड आउट ऑफ दॅट 6 पार्ट 1 पार्ट इज शेडेड, एक शेडेड पार्ट आहे, सो 1/6. ओके, अशा पद्धतीने इथे फ्रॅक्शन येणार आहे. हा शेडेड पार्ट 1/2 आहे, हा शेडेड पार्ट 1/3, दिस 1/4, दिस इज 1/5 अँड दॅट वन इज 1/6. अशा पद्धतीने शेडेड पार्ट आहे. ज्यांचं सर्वचे सर्व करेक्ट आलेले आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेट, व्हेरी गुड, क्लॅप फॉर देम. आणि ज्यांचं रॉंग आलेले आहे, काही मिस्टेक झाले असेल तर त्यांनी ते पटकन करेक्ट करून घ्यायचे आहे. चल तर आता याच्याशी रिलेटेड आपल्याला काही एक्सरसाइज दिलेला आहे. एक्सरसाइज दिलेलं आहे म्हणजेच याच्याबद्दल कम्पॅरिझन कशा पद्धतीने करायचं आहे ते इथं दिलेलं आहे, ते आपण इथे पाहणार आहोत. ओके, चला तर बघा इथे. नाव लुक ऍट द पिक्चर्स अँड द फ्रॅक्शन रिटन इन द बॉक्सेस अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर इथे काही क्वेश्चन दिलेले आहे, तर तुम्ही हे पिक्चर बघायचंय, याच्या समोर जे आपण फ्रॅक्शन दिले होते ते देखील बघायचंय, त्यावरून आन्सर द्यायचे. आता मी लिहिलेले फ्रॅक्शन इथे आलेले आहेत कारण मी स्लाइड आता अशी वरती लिहिलेली आहे त्यामुळे. ओके, चला तर पहिला क्वेश्चन आहे बघा, विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन, 1/2 और 1/3. 1/2 फ्रॅक्शन आणि 1/3 याच्यामधला स्मॉलर फ्रॅक्शन आपल्याला फाइंड आउट करायचंय, छोटा फाइंड आउट करायचंय. आपण पिक्चर कडे जाऊ मित्रांनो, पिक्चर कडे. ओके, बरोबर आलं का बघा. चला तर आपल्याला 1/2 आणि 1/3 विचारलेलं आहे. आता 1/2 इथे आहे, 1/3 इथे आहे. आता तुम्ही जो शेडेड पार्ट आहे तो इथे बघायचा आणि कोणता स्मॉलर आहे तो सांगायचा आहे. बघा याचा शेडेड पार्ट एवढा आहे आणि 1/3 एवढा आहे, मग स्मॉलर कोण आला याच्या मित्र मध्ये, तर याच्यामध्ये स्मॉलर आलेला आहे 1/3. हा जो फ्रॅक्शन आहे तो इथे स्मॉलर आलेला आहे 1/3. तुम्ही त्याला सर्कल करा किंवा याच्या समोर त्याचा आन्सर लिहिलं तरी चालेल, 1/3. पुढे बघा सेकंड वन, विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन, 1/5 और 1/6. आता आपण 1/5 आणि 1/6 कडे येऊया. 1/5 बघा इथे आहे, 1/6 इथे आहे, या दोघांमध्ये स्मॉलर कोण दिसते बघा, आपल्याला पिक्चर ऑब्झर्व करून आन्सर काढायचे आहेत. ओके, सो चित्र बघा याच्यामध्ये स्मॉलर कोण आहे, हा आहे, सो 1/6 हा काय येणार आहे, 1/5 पेक्षा स्मॉलर येणार आहे. सो या दोघांमध्ये स्मॉलर आहे 1/6.
नेक्स्ट वन विच इज द बिगर फ्रैक्शन. आता आपल्याला बिगर विचारलेलं आहे. बिगर मीन्स मोठा. ओके सो 1/3 और 1/5. 1/3 आणि 1/5. 3 आणि 5. ओके 1/3 अँड 1/5. चला या दोघांमधला बिगर कोण आहे बघा. या दोघांमधला बघा इथे 1/3 एवढा पार्ट आहे, 1/5 एवढा पार्ट आहे. सो बिगर इज 1/3. 1/3 हा पार्ट बिगर येणार आहे. तो फ्रॅक्शन इथे बिगर येणार आहे. त्याचं देखील आन्सर इथं आपण लिहायचं आहे. चल आता इथे आपल्याला काही फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत, ते आपण इथे काय करूया, सॉल्व्ह करून घेऊया. ओके 1/3 अँड 1/2. तर कोण स्मॉल होतं बघा याच्यामध्ये आपल्याला. सॉरी क्वेश्चन रीड करू आधी. राईट स्मॉलर दॅन और बिगर दॅन किंवा ग्रेटर दॅन असं म्हणतात त्याला इन द बॉक्सेस गिव्हन बिलो. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे जे स्मॉल असतं याला स्मॉल म्हणायचं, इकडचं टोकाला बिगर म्हणायचं. बरोबर हे अश्या पद्धतीने देखील लिहिलं जाते. हे स्मॉल हे बिगर याला स्मॉलर दॅन असं म्हणतात कारण इकडे स्मॉलर आहे. आणि याला ग्रेटर दॅन किंवा बिगर दॅन म्हणतात कारण इकडे बिगरचं चिन्ह आहे. अशा प्रकारे चला तर या 1/3 आणि 1/2 मध्ये आपल्याला आधी कम्पेअर करावं लागेल. 1/3 1/2 स्मॉलर आहे का बिगर आहे. तर इथे बघा मित्रांनो 1/3 आणि 1/2 मध्ये 1/3 स्मॉलर आहे, त्यामुळे इथं कोणतं चित्र येणार आहे अशा पद्धतीनं येणार आहे. बरोबर ना. 1/3 स्मॉलर आहे 1/2 पेक्षा. त्यानंतर 1/3 आणि 1/4 हे तुम्ही इथे सॉल्व्ह करायचं आहे. 1/5 अँड 1/3 इथे तुम्ही चिन्ह घालायचं आहे जे स्मॉलर असेल, म्हणजे स्मॉलर किंवा बिगर असेल तशा पद्धतीने तुम्ही इथे चिन्ह ऍडजस्ट करायचे. इथे मी केली बघा 1/2 बिगर आहे म्हणजे हे चिन्ह इकडे घेतलं. 1/3 स्मॉलर आहे सो टोक मी इकडे घेतलेलं आहे. आता फक्त इथे जे दिलेलं आहे ते आपण इथे सॉल्व्ह करूया. जे लाईन मध्ये आहे ते आता इथे बघा 1/2 1/3 1/4 1/5 1/6 सर्वांचं एकमेकांशी कम्पेअर करायचं आहे. आपण दोघा दोघांचं करूया. 1/3 आणि 1/3 या दोघांमध्ये जर बघितलं आता बघा हे 1/2 आहे, हे 1/3 आहे. 1/2 का आहे बिगर आहे 1/3 पेक्षा. ओके सो 1/2 हे बिगर आहे त्यामुळं बिगरचं चिन्ह येणार आहे 1/3 पेक्षा. आता 1/3 आणि 1/4 बघूया. 1/3 हे 1/3 आहे, हे 1/4 आहे. इथं बघितलं तर 1/3 बिगर येणार आहे 1/4 पेक्षा. 1/4 हे 1/5 पेक्षा बिगर येणार आहे. 1/5 हे 1/6 पेक्षा बिगर येणार आहे. बघा तुम्ही हे बिगर आहे त्याच्यापेक्षा थोडं स्मॉल आलं, त्याच्यापेक्षा थोडं स्मॉल आलं, त्याच्यापेक्षा थोडं स्मॉल, त्याच्यापेक्षा थोडं स्मॉल आलेलं आहे. याचाच अर्थ इथे आपण कशा पद्धतीने चिन्ह देणार आहोत की 1/2 बिगर आहे 1/3 पेक्षा, 1/3 बिगर आहे 1/4 पेक्षा, 1/4 बिगर आहे 1/5 पेक्षा आणि 1/5 हे बिगर आहे 1/6 पेक्षा. बरोबर ना. अशा पद्धतीने ही चिन्ह येणार आहेत. लक्षात आलं तुम्ही इथे आकृत्या बघून सुद्धा आन्सर काढायचं काढलं तरी सुद्धा चालेल. आता पुढे बघा. ऍज द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन विथ न्यूमरेटर 1 कीप्स इन्क्रीजिंग व्हॉट हॅपन्स टू द व्हॅल्यू ऑफ द फ्रॅक्शन. आता मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो डिनॉमिनेटर आहे बरोबर ना, डिनॉमिनेटर हा वरचा न्यूमरेटर आहे, सॉरी न्यूमरेटर जो आहे तो इथे 1 आहे बघा. इथे 1 1 1 1 आहे आणि डिनॉमिनेटर बघितलं तर तुम्ही काय झालेलं आहे बघा 2 3 4 5 6 इन्क्रीज होत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे. त्यामुळं या ज्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू आहे ती काय होत गेलेली आहे बघा. इथे डिनॉमिनेटर 2 होता हा बिगर आला, इथे 3 झाला त्यामुळे याची व्हॅल्यू थोडीशी कमी झालेली आहे. इथे 4 आला पुन्हा त्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे. इथे 5 झाला पुन्हा याची व्हॅल्यू कमी झालेली आहे. इथे 6 झाला पुन्हा त्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे. म्हणजे ऍज द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन विथ न्यूमरेटर 1 इज इन्क्रीजिंग, म्हणजे डिनॉमिनेटर जो आहे खालचा जो नंबर आहे हा जर वाढत वाढत गेला कधी जेव्हा न्यूमरेटर 1 असतो हे लक्षात घ्या, 1च असायला हवं हे लक्षात घ्या, तर त्या फ्रॅक्शनची जी व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत जाते, डिक्रीज होत जाते. डिक्रीज म्हणजे कमी होणे. ओके लक्षात आलं का. आपण इथे एकदा फिगर वरून लक्षात घेऊया. म्हणजे बघा इथे बघा पुन्हा एकदम लिहितो. इथे 1/3 इथे येणार आहे, 1/4 येणार आहे, दिस इज 1/5, दिस इज 1/6. इथे बघा मित्रांनो इथं न्यूमरेटर जो आहे हा वनचा तो वनच आहे. ओके 1 1 1 1 1. ओके परंतु डिनॉमिनेटर बघा इथे 2 होता, इथे 3 होता, इथे 4 झाला, 5 झाला, 6 झाला, इन्क्रीज होत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे. आणि जसा जसा तो वाढत जाईल तसा तसा हा फ्रॅक्शन जरा बघा ही फिगर बघा. इथे 2 होता एवढा एवढा आपल्याला पार्ट मिळाला, इथे 3 होता कमी झाला, 4 झाला इथे पुन्हा कमी झाला, 5 झाला पुन्हा कमी झाला, 6 झाला पुन्हा कमी झाला. म्हणजे
जर डिनॉमिनेटर इन्क्रीज होत गेला विथ न्यूमरेटर वन म्हणजे वन न्यूमरेटर असेल तर तर इथं त्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत जाते. आणि मित्रांनो काय पद्धत कशामुळे हे कमी होत असेल तर आपण फ्रॅक्शनच्या मिनिंग मध्ये बघितलेलं आहे. फ्रॅक्शनचा अर्थ असाही होतो की हा वन असतो तो ऑब्जेक्ट असतो नंबर ऑफ ऑब्जेक्ट बरोबर आणि हा खाली जो डिनॉमिनेटर असतो तो नंबर ऑफ पीपल किंवा नंबर ऑफ शेअर्स किंवा नंबर ऑफ पार्ट असतो म्हणजे किती पार्ट केले. म्हणजे सपोज इथं वन कॅटेगरी आहे ही टू म्हणजे दोघा जणांना डिस्ट्रीब्युट केली वाटलेली आहे तेव्हा दोघांना एवढे एवढे मिळालं. समजा अजून एकटा वाढला तिघे जण झाले पुन्हा थोडस कमी कमी मिळालं. पुन्हा त्या एका कॅटेगरी मध्ये अजून एक मेंबर वाढला फोर मेंबर झाले तर प्रत्येकाला एवढे एवढे मिळणार आहे. पुन्हा एक मेंबर वाढला फाईव्ह मेंबर झाले कमी कमी सिक्स मेंबर झाले कमी कमी म्हणजे जितके लोक वाढत जातील तशा त्या कॅटेगरीचे तुकडे आपल्याला छोटे 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 करावे लागेल म्हणजे डिनॉमिनेटर इन्क्रीज होत गेला जी व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत जाणार आहे डिक्रीज होत जाणार आहे हे आपल्या इथं लक्षात येतं. आता पुढे जाऊ मित्रांनो पुढचा बघा विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन वन अपॉन सिक्स ऑर वन अपॉन नाईन. आता इथे आपल्याला फिगर कडे जायचं नाही इथे वन अपॉन नाईन आहे. आता बघा मित्रांनो इथे वन वन दोन्ही फ्रॅक्शनचे न्यूमरेटर वन वन आहे डिनॉमिनेटर बघा सिक्स आहे इथेच नाईन आहे मग इथं स्मॉलर कोण येणार आहे. इथे वन ऑब्जेक्ट सिक्स जणांना डिस्ट्रीब्युट केला वन ऑब्जेक्ट नाईन जणांना डिस्ट्रीब्युट केलेला आहे मग आपल्याला सांगायचं स्मॉलर इथे स्मॉलर येणार आहे वन अपॉन नाईन. आता वाय काय म्हणजे का वन अपॉन नाईन कारण आपण शिकलेलो आहोत की जितका डिनॉमिनेटर जास्त इफ डिनॉमिनेटर किप्स इन्क्रीजिंग डिनॉमिनेटर वाढत वाढत गेला तर त्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते कमी 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 होत जाते. म्हणजे वन अपॉन सिक्स आणि वन अपॉन नाईन मध्ये वन अपॉन नाईन हा स्मॉल आहे कमी आहे वन अपॉन सिक्स मधला जो सिक्स डिनॉमिनेटर आहे त्या सिक्स पेक्षा नाईन हा बिगर आहे. म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या की ते वन मँगो होता तो सिक्स जणांना खायचा आहे आणि इथं तोच वन मँगो नाईन जणांनी खायचा आहे मग कमी कोणाला मिळेल साहजिकच आहे या नाईन मध्ये जे जे कोण असतील त्यांना कमी मिळणार आहे कारण त्या मँगोचे नाईन पार्ट करावे लागतील आणि इथे मात्र सिक्सच करावे लागतील बरोबर म्हणजे जेवढे भाग कमी तेवढा वाटा जास्त अशा प्रकारे. चला आता नेक्स्ट पार्ट बघूया सेव्हन्थ वन फिल इन द बॉक्सेस बिलो विथ द प्रॉपर साईन फ्रॉम इज इक्वल टू स्मॉलर दॅन ऑर ग्रेटर दॅन. तर तुम्ही हा जो सेव्हन्थ नंबरचा एक्सरसाइज आहे ते तुम्ही स्वतः करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला हे जी चिन्ह दिलेली आहे इक्वल टू साईन आहे इथं स्मॉलर दॅनचं आहे इथं ग्रेटर दॅनचं आहे जे काय येईल ते आपण इथं लिहायचं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की जसा न्यूमरेटर सर्वांचे वन वन आहे वनच आहे बघा आणि डिनॉमिनेटर ज्याचा जास्त असेल तो स्मॉलर असतो डिनॉमिनेटर कमी असेल तो बिगर फ्रॅक्शन असतो लक्षात आलं ना. कारण आता इथे जर बघितलं वन अपॉन टू हंड्रेड म्हणजे सपोज वन चॉकलेट आहे किंवा वन कॅडबरी आहे ती 200 लोकांना द्यायची आहे आणि इथं वन कॅडबरी 100 लोकांना द्यायची आहे इथं कमी लोक आहे म्हणजे साहजिकच आहे त्यांना जास्त जास्त मिळणार आहे अशा पद्धतीनं. तर हा एक्सरसाइज आपण कम्प्लीट करायचा आहे. आता लास्ट बघूया यू हॅव अ फ्रूट तुमच्याकडे एक फळ आहे युझिंग दॅट फ्रूट हाऊ विल यू एक्सप्लेन टू युअर फ्रेंड दॅट वन अपॉन फोर इज स्मॉलर दॅन वन अपॉन टू. तर तुमच्याकडे एक फ्रूट आहे फळ आहे त्या फळाचा वापर करून तुम्ही तुमच्या फ्रेंडना कशा प्रकारे एक्सप्लेन कराल की वन अपॉन फोर इज स्मॉलर दॅन वन अपॉन टू त्या फळाचा वापर करायचा आहे. तर तुम्ही मित्रांनो त्याच्यावर विचार करायचा आहे थिंक करायचं आहे आणि याचं उत्तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगायचं आहे की तुमच्याकडे फ्रूट आहे किंवा त्याचा व्हिडिओ जरी तुम्ही केलात आणि तुम्ही वेगवेगळ्या ग्रुप्सवर टाकलात आमचे सुद्धा फोर्थ स्टँडर्डचे ग्रुप्स आहेत तुम्हाला अजून मधून नंबर दिसत असेल त्या नंबरवर मेसेज केला तर मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करेन. तिथे जरी टाकलात किंवा तुमच्या शाळेच्या ग्रुपवर जरी तो व्हिडिओ टाकला तरी आम्हाला लक्षात येईल की बाबा तुम्हाला एक समजलेलं आहे. तर काय करायचं एक फ्रूट आहे तुमच्याकडे एक फ्रूट घ्या असेल तर आणि त्याच्यामध्ये वन अपॉन फोर आणि वन अपॉन टू याच्यामध्ये वन अपॉन फोर हे स्मॉल आहे वन अपॉन टू पेक्षा हे तुम्हाला दाखवायचं आहे. इझी आहे सिम्पल आहे फोर पार्ट करा फ्रूटचे बरोबर. सपोज हे फ्रूट आहे त्याचे फोर पार्ट करायचे आहे आणि यावरून तुम्हाला वन अपॉन फोर हा फ्रॅक्शन पाहायला मिळेल. हा जर बघितला तर हा वन अपॉन फोर झाला ओके छोटा पार्ट झाला आणि जर याचाच वन अपॉन टू करायचा झाला तर हे दोन पार्ट एकत्र करावे लागतील वन अपॉन टू. मग तुम्हाला ते प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही दाखवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की वन अपॉन फोर इज स्मॉलर दॅन वन अपॉन टू. तर याचं प्रॅक्टिकल आपण करायचं आहे. चला तर हा जो एक्सरसाइज आहे तो तुम्ही प्रॉपरली कम्प्लीट करायचा आहे. भेटूया तो पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.